कस झालं की भारत देशामध्ये पहिली जनगणना 1931 साली झाली, तर ती जनगणना ओबीसीच्या ओबीसीची देखील वेगळी जनगणना झाली, जातनिहाय जनगणना झाली, त्याच्यामध्ये ओबीसीचा पर्सेंटेज 52% आहे असं 1931 साली लक्षात आलं. त्याच्यानंतर या देशामध्ये स्वतंत्र भारतामध्ये अनेक जनगणना झाल्या, परंतु ओबीसीची जनगणना वेगळी झाली नाही. आणि ओबीसीची वेगळी जनगणना न करण्यामागे जो हेतू होता तो हा होता की ओबीसीची वेगळी जनगणना जर झाली आणि ओबीसीची वेगळी जनगणनेनुसार मग तुम्हाला अर्थसंकल्पामध्ये ओबीसीसाठी वेगळं प्रावधान करावं लागेल, त्यानुसार त्यांना लोकसभेच्या आणि विधानसभेच्या तेवढ्या सीट रिझर्व कराव्या लागतील आणि शासन प्रशासनात त्यांना तेवढा भाग द्यावा लागेल. आणि म्हणून हे जे ओबीसी विरोधी आजपर्यंत सरकारे आली, ती काँग्रेसचं असो बीजेपीचं असो, हे सर्व सरकार हे ओबीसी विरोधी सरकार आहे. आणि ओबीसी विरोधी सरकार असल्यामुळे आता ओबीसीनी काय केलं, काँग्रेसनी म्हटलं आम्ही तुमची जनगणना करतो, काँग्रेसला मतदान केलं, काँग्रेसनी त्यांना मूर्ख बनवलं, नंतर बीजेपीने म्हटलं आम्ही तुमची जनगणना करतो, बीजेपीला प्रचंड मतदान केलं. आता अवस्था अशी आहे की त्यांनी असं सांगितलं मोदींनी आम्ही ओबीसी जनगणना करणारच नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं जे एक प्रकारे धोखाधडी झाली आहे त्यांच्यासोबत, तर ती धोखाधडी जी 70 वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये ओबीसी समाज जो 60% आहे, या देशाचं सर्वात जास्त सकल उत्पादन हा ओबीसी समाज करतो, कारण की ओबीसी समाज राबतो आणि संपत्ती जी निर्माण होते राबण्यातून संपत्ती निर्माण होते, आणि या देशाची 60% संपत्ती 60% जीडीपी हा त्याच्यापेक्षा जास्त जीडीपी हा ओबीसी समाज निर्माण करतो, परंतु त्यांच्या हाती काही लागत नाही. आणि ते आज शेतकरी आत्महत्या आहे, शेतकरी आत्महत्यामध्ये 99% शेतकरी ओबीसी आहेत, आणि त्याच्यामुळं हे प्रचंड अशा पद्धतीचं हे षडयंत्र आहे. त्याला छेदण्यासाठी माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी हे सांगितलं की ओबीसी जनगणना झालीच पाहिजे, आणि त्याच्यासाठी एक मोठा कार्यक्रम नागपूरमध्ये एक प्रचंड मोठी परिषद इथं आयोजित करण्यात आलेली होती. परंतु असं झालं की आज कोरोना व्हायरसनं ज्या पद्धतीनं जगामध्ये थैमान घातलेलं आहे, तर आम्हाला तर पोलिसांनी परवानगी अगोदर दिलीच होती, परंतु काल जेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल काही जीआर काढले आणि त्या जीआरनुसार सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमाला बंदी घातली, त्यामुळे आज आम्हाला खजानजी साहेब जे आरडीसी आहेत त्यांनी आम्हाला पत्र माणूस पाठवून आणि गुप्तचर विभागातर्फे सांगितलं की तुमचा कार्यक्रम होऊ शकत नाही, कारण की कोरोना व्हायरस आहे आणि त्याला आम्ही परवानगी देऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळं हे एवढी मोठी परिषद जिथेहून एक न्यायाचा सूर, एक न्यायाची चिंगारी ओबीसीच्या जी पेटणार होती, त्याला कुठेतरी पोस्टपोन करावं लागत नाही. आम्ही पुढच्या महिन्यातच हा कार्यक्रम लावतोय पुन्हा, कारण की अत्यंत कळीचा मुद्दा आहे. आणि देश स्वतंत्र झाला पण ओबीसी स्वतंत्र नाही झाला ना, न्याय मिळत नाही तर स्वतंत्र कशाचं, कोणाचं स्वातंत्र्य, न्याय पाहिजे ना, स्वातंत्र्यामध्ये न्याय पाहिजे. जर न्याय मिळत नसेल, एससी एसटीला न्याय मिळत नसेल, ओबीसीला भटक्या विमुक्ताला न्याय मिळत नसेल, तर मग ते स्वतंत्र कशाचं. इथे जे अखिल भारतीय मागास समाज जो आहे, ओबीसी महासंघ जो आहे, आणि तमाम ओबीसी विदर्भ तेली महासंघ आहे, किंवा इव्हन दो तुम्हाला सांगतो विदर्भ वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे जे ओबीसी फॅक्टर आहे, ते सर्व ओबीसी आमच्या सोबत आहे. आम्ही उग्र आंदोलन करू आणि ओबीसी हा याच्यानंतर बीजेपीला आणि काँग्रेसला मतदान करणार नाही. आणि तो का मतदान कसं मतदान करणार नाही याची सर्व आम्ही नियोजन आम्ही केलेलं आहे, याच्यानंतर ते त्याला दोघांनाही मतदान नाही करणार. मी समाज बांधवांना हाच मेसेज देऊ इच्छितो की जरी करोना असला तरी आपल्या अन्यायाला जे जे लोक आपल्या अन्यायासाठी पेटून उठतात किंवा आपल्या अन्यायासाठी लढतात, त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने लढत राहावं, ते सोशल मीडियावर लढत राहू, फोनवरून लढत राहू, आणि लोकांची मानसिकता ज्या लोकांनी ओबीसीला अन्याय केला त्याच्या विरुद्ध कशी तयार करता येईल, आणि बीजेपीपासून आणि काँग्रेसपासून ओबीसी मास हा कसा दूर नेता येईल, आणि दूर नेऊन त्याला कॉन्सन्ट्रेट करून एक नवीन राजकीय शक्ती वंचितच्या माध्यमातून कशी उभी करता येईल. कारण की तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्या माणसानं 340वं कलम लिहिलं घटनेमध्ये, 340वं कलम लिहिलं म्हणून ओबीसींना न्याय मिळाला, मंडल कमिशन मिळालं, त्याचंच रक्त आहे, त्याचंच वंश आहे, त्याचेच विचार आहेत प्रकाश आंबेडकरांचे. आणि जो आरक्षणाचा भोगता आहे तो जर सत्तेवर बसला तर आरक्षण हे संरक्षित होईल आणि आरक्षण याला आरक्षणधारी लोकांना न्याय मिळेल, अन्यथा हे लोक हे आरक्षण विरोधी लोक आहेत, हे कधीच न्याय देऊ शकत नाही. आम्ही महासभेत समाज बांधवांना सारा ओबीसी बांधवांना हेच करतो की तुम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरवर विश्वास ठेवा आणि त्याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व लोक त्यांच्या सोबत या, आपण या अन्यायाविरुद्ध तड लावू आणि या अन्याय आपण मिटवून ठेवू आणि ओबीसीला न्याय मिळवून देऊ, एवढं मी सर्व समाज बांधवांना अतिशय आत्मविश्वासानं आणि अतिशय त्यांच्या प्रश्नाची तड लावण्याच्या तळमळीनं आणि प्रकाश आंबेडकर साहेबांना जी तळमळ आहे या साऱ्या प्रश्नाची,
कारण की ते त्या घराण्यात पैदा त्या घरी पैदा झाले आहेत ज्यांनी 340 वा कलम लिहिलं संविधान लिहिलं. त्याच्यामुळे अन्याय विरुद्ध लढणं हे आंबेडकरी समाजाचं आणि आंबेडकरी घराण्याचं हे रक्ताचंच आहे आणि त्या रक्ताला तुम्ही समर्थन त्या विचाराला समर्थन द्या आणि तुम्ही एक नवा इतिहास घडवा. आपल्यावरचं 70 वर्षापासून चाललेलं अन्याय नष्ट करा एवढं मी समाज बांधवांना आवाहन करतो.